आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळातून भाजपला पराभूत करून राज्याला नवी दिशा द्या, खासदार राजू शेट्टी. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभूत करून राज्याला नवी दिशा द्यावी आणि यातून चुका करणाऱ्यांना धडा मिळावा. मतदारांनी यंदा भाजपला शिरोळमधून बाहेर काढावं असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते शिरोळच्या आझाद मैदानावर प्रचार सभेत तोफ डागत होते. चला तर मग जाऊया थेट आझाद मैदानावर. आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावची तेथे आहेत, पाहूया ते काय म्हणतात. विकास आघाडीच्या वतीनं शिरोळ नगर परिषदेच्या होत असणाऱ्या या पहिल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज ही जी प्रचार सभा होते त्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज आपण ज्यांना प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण करून देणारी मुलुक मैदानी तोफ असे जे आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नेहमी धडधडते आहे ते आमचे मित्र धनंजय मुंडे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजयराव शिंदे, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दरगू गावडे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील, मंचावर उपस्थित असणारे शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आमचे राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार अमरसिंह पाटील भैया, आमचे सर्व नगरसेवक पदासाठी उभे असणारे उमेदवार, मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील साहेब उपस्थित, आमचे पत्रकार मित्र आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, खरं तर या शिरोळच्या पहिल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक अतिशय आशादायक अशा प्रकारचं वातावरण आज या ठिकाणी निर्माण झालंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ही नगरपालिका ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी इथं काही मंडळी आलेले होते आणि त्यांनी वर्गणा केल्या की या ही नगरपालिका आम्ही निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं आता या नगरपालिकेवर पहिला नगराध्यक्ष भाजपचं कमळ चिन्ह घेऊनच होणार अशा प्रकारच्या वर्गणा केलेल्या होत्या. आणि अनेकांचे इथं सुरुवामध्ये ज्यांनी चळवळीची कारकीर्द सुरू केली त्यांनाही भुईसपाट करणार अशा प्रकारची दरपोक्ती सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी व्यक्त केली होती. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की ही शिरोळची भूमी ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची भूमी आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे आणि अशा पद्धतीनं कुणी जर काही म्हणत असेल तर ती शिरोळची जनता सहन करणार नाही, एवढंच मला त्यांना या निमित्तानं सांगायचं. आम्ही वल्गना करत नाही, आम्ही दरपोक्ती करत नाही, आम्ही अवास्तव बोलत नाही, परंतु या ठिकाणी फक्त तुलना करून बघा. 5 वर्षापूर्वी ज्यावेळी या गावातल्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली होती, पाण्याचा प्रश्न राजकारणामध्ये गुंतून पडलेला होता आणि त्यावेळी सगळे मतभेद विसरून अगदी मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये आमदार असणाऱ्या सारे पाटील साहेबांच्याकडे मी स्वतः गेलो, त्यांना विनंती केली की साहेब गेली 22 वर्ष मी तुमच्या बरोबर संघर्ष केलेला आहे, परंतु तो संघर्ष विचारावर आधारित असा संघर्ष होता. मी शेतकऱ्यांची बाजू मांडत होतो, तुम्ही कारखानदारांची बाजू मांडत होता, परंतु त्याच्यामध्ये व्यक्तिगत हेवे द्यावायचं किंवा व्यक्तिगत वैर नव्हतं. परंतु आज शिरोळच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे,
मी या गावचा सुपुत्र आहे, या गावचा पोरगा आहे, मी या गावचा आमदार आहे, खासदार आहे, तुम्ही या गावचे आमदार आहात, आणि शेवटी आपल्या दोघांची जबाबदारी आहे की या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणं ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे. आणि या ठिकाणी जर का आपण याच्यामध्ये कमी पडलो तर लोक आपल्याला विचारतील की तुम्ही आमदार खासदार त्यावेळी या पिण्याच्या आमच्या गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी काय करत होता. कारण पंजिंगा नदी प्रदूषित झालेली होती, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आवासून समोर उभा होता. आणि मग अशा वेळी मी त्यांना विनंती केलेली होती की आपण आपले आपले राजकारणाचे जोडे बाजूला ठेवूया आणि पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडूया. सारे पाटील साहेबांची इच्छा होती, त्यांनी मला तसं अनुकूलता दाखवली होती, पण काही लोकांच्या हटवादीपणामुळं त्यावेळी ते घडू शकलं नाही. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की मी तुझ्याबरोबर थेट येऊ शकत नाही, पण तू जे काम हातामध्ये घेतलंयस ते अतिशय योग्य आहे आणि चांगल्या बुद्धीने कडेला लाव, मी तुझ्या आड आमदार म्हणून येणार नाही हे तुम्हाला मी अभिवाचन देतो. आणि त्या पद्धतीनं त्यांनी शब्द पाळला. अमरसिंह पाटील असतील, बाबा पाटील असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून अक्षरशः पायाला चिंध्या बांधून आम्ही गावभर वर्गणी वळा केली आणि खऱ्या अर्थानं जी पुण्याच्या पाण्याची योजना उभी राहिली आज 5-6 वर्ष झाली, एक सुद्धा लिकेज झालेलं नाही. आता अशा पद्धतीचा आदर्शवत पिण्याच्या पाण्याची योजना या गावामध्ये उभा केली त्यावेळी आम्ही आमच्या मनामध्ये कधी राजकारण आणलेलं नव्हतं. त्यावेळी प्रश्न होता तो फक्त पिण्याच्या पाणी सोडवण्याचा. कोंबड कुणाचंही असून दे, कोंबड कुणाचंही आरवून दे, परंतु सूर्योदय झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही त्यावेळी काम केलं आणि आज त्याची फळं आपल्याला बघायला मिळत आहेत. आज कदाचित पाणी कमी पडत असेल, परंतु वाढत्या लोकसंख्येचा तो अति अडचण असू शकते, परंतु जी योजना ज्या पद्धतीने आम्ही उभी केली त्याला सुद्धा तक्रारी करणारे, त्याला सुद्धा अनेक अडथळे आणणारे अनेकांनी प्रयत्न केले, परंतु आज अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्षात एकही लिकेज झालेलं नाही अशी चांगली योजना आम्ही या गावाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिलेला होता. आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, चांगली असणारी पाण्याची टाकी कशासाठी पाडली हे तुम्हाला माहिती आहे. मी स्थानिक प्रश्नावर बोलू इच्छित नाही, परंतु एवढंच या निमित्तानं सांगतो की ज्यावेळी या गावाची अशी परंपरा राहिलेली आहे की गावाचा ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर चांगल्या प्रश्नाच्या मुद्द्यावर एकत्रित यावं आणि गावाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. गेली 15 वर्ष अमरसिंह पाटील आम्ही सगळे एका विचाराची माणसं एकत्रितपणानं अशा पद्धतीनं चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न या गावाला केलेला आहे. 5 वर्षापूर्वी आमच्यातच काही थोडाफार गैरमेळ झाला असेल, परंतु आमची सत्ता गेली असेल असली तरी सुद्धा 5 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आणि मग अशाच पद्धतीनं चांगलं प्रशासन आम्ही त्यावेळी दिलेलं आहे आणि आता सुद्धा या नगरपालिकेच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय तुम्हाला देणार आहोत. आणि म्हणून कुठल्या पक्षाचे कुठल्या संघटनेचे किती उमेदवार आहेत याच्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेचे लोकांना चालतील अशा पद्धतीनं वार्डातल्या लोकांची शिफारसी घेऊन त्यांच्या सहमतीनं चर्चेतून असे चांगले उमेदवार आज आम्ही तुमच्या समोर उभा केलेले आहेत. उमेदवार उभा करत असताना त्याच्याकडे पैसे किती आहेत, तू कसे कर्ज किती करणार आहे याचा विचार आम्ही केला नाही, तर लोकांना चालणारा उमेदवार आहे का, लोकांचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं तो नगरपालिकेत करेल काय, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही हे उमेदवार निवडलेले आहेत. आणि मला खात्री आहे आमचा नगराध्यक्ष तर होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेख आहे, परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, फक्त नगराध्यक्ष करून चालणार नाही, तर नगराध्यक्षाला चांगल्या पद्धतीनं जर काम करायचं असेल तर त्याला भरमक्कम बहुमत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे आमचे जे 17 उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी त्यांना उभ्या असणाऱ्या या नगरसेवकांना सुद्धा आपल्याला मताचं पाठबळ देणं गरजेचं आहे. भावानो या ठिकाणी मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की भले पुढच्या 3-4 दिवसामध्ये पैसे खर्च करायला आम्ही कमी पडू, भले कारण आम्ही कुठं दरोडे मारले नाही का टाकले नाहीत, आम्ही चोऱ्या केलेल्या नाहीत, आम्ही कुणाला फसवलेलं नाही, आम्ही कुणाच्या मुंड्या मुरगळलेल्या नाहीत, आम्ही कुणाला ब्लॅकमेल केलेलं नाही, आणि म्हणून कदाचित आमच्याकडे पैसे कमी असतील, पण एकच खात्रीनं सांगतो की आमच्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे इमान, ते मात्र आम्ही कधीच विकणार नाही, घाण टाकणार नाही, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. आज
खऱ्या अर्थानं इथं या सुरुळ नगरपालिकेच्या माध्यमातून एक उभ्या महाराष्ट्राला आपल्याला एक दिशा द्यायची आहे, एक संदेश द्यायचा आहे की गेल्या तीन चार वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे, अगदी खालच्या पातळीवर जे राजकारण चाललेलं आहे, त्याला मूठबाती द्यायला सुरुवात करायची आहे, ती शिरोळ गावापासून करायची आहे. आणि मला खात्री आहे की शिरोळची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे, ही क्रांतिकारक भूमी आहे. आणि इथं क्रांतीचा पेटलेला वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. पावन 15-20 वर्षापूर्वी याच गावातून शेतकरी चळवळीची क्रांतीची आग मी पेटवलेली होती. आता हे कमळ नावाचं तण उभ्या महाराष्ट्रातून काढून टाकायचा वणवा, क्रांतीचा वणवा या शिरोळमधून आम्ही पेटवून सांगली मिरजेची निवडणूक जिंकली. म्हटल्यानंतर यांना वाटलं की आता आपल्याला स्वर्ग दोन बोटच शिल्लक राहिलेलं आहे आणि यांच्याकडे गेलं तर भाषा हीच की किती पैसे लागणार आहेत, अडचण नाही देऊन टाकू. अरे एवढे पैसे तुमच्याकडे आलेच कुठले याचा हिशोब मला द्या. चंद्रकांत दादा तुम्ही 2004 सालापासून आमदार आहे, 2009 खासदार झालो, तुम्ही तर 8-9 आमदार झाला, माझ्या नंतर आमदार झाला. तुमची आधीची परिस्थिती मला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती माहिती आहे. आज सहज गत्या कुणालाही तुम्ही 5-50 लाख रुपये देताय, हे पैसे तुमच्याकडनं एवढे कुठले आले याचा हिशेब एक ना एक दिवस तुम्हाला द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा. आणि या महाराष्ट्रामध्ये असं कुणाला जरी ब्लॅकमेल करून भीती घालून राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. 4 दिवस तुमचे मदत गेलेले असेल, कुणाचा तरी फोटो टाकून बघा तुमची अवस्था अशी होईल असं तुम्ही भीती घालत असाल तर मी तुम्हाला जाहीरपणानं आव्हान देतो, तुम्हाला मला दाखवून बघा फोटो काय कसं करायची चौकशी तर माझी करून दाखवा, मी तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहे. परंतु अशा पद्धतीनं नमणारी अशा पद्धतीनं तुमच्या पैशा पुढे लाचार होणारी ही शिरोळची जनता नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं अरे आम्ही कधी जाती जातीमध्ये भांडणं लावून नाहीत, धर्माधर्मामध्ये भांडणं लावून नाहीत, माणसा माणसामध्ये द्वेष पेरला नाही आणि माणसा माणसाची डोकी फोडून त्यांचा रक्ताचा गुलाल उधळून आम्ही कधी राजकारण केलेलं नाही. आम्ही प्रश्नावर लढलो, आम्ही प्रश्नावर भिडलो, परंतु माणसा माणसामध्ये कधी आम्ही अंतर येऊन दिलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का हे द्वेषाचं राजकारण करणार असाल तर ते फार काळ चालणार नाही. भावनो मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. माझ्या बरोबर लोकसभेमध्ये बसणारे आनंद कुमार हेगडे नावाचे आपल्या शेजारच्या कारवारचे खासदार आहेत, जे आज केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यांनी एका ठिकाणी असं सांगितलं की आम्ही निवडून आलेलो आहोत ते जनतेने आम्हाला मतं दिलेलं आहे ते संविधान बदलण्यासाठी. या देशाचं संविधान आम्ही बदलणार आहोत आणि तो आम्हाला निश्चितच अधिकार आहे. या देशाला एक आदर्शवाद असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि ते संविधान जर नसतं तर शिरोळच्या गावातला एक साधा अल्पभूधारक शेतकऱ्याचा राजू शेट्टी नावाचा पोरगा या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कधीच जाऊ शकला नसता, हे लक्षात ठेवा. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा या लोकशाही प्रक्रियेतून लोकप्रतिनिधी होता यावी यावं अशा प्रकारचं संविधान या देशाला देणाऱ्या बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा या लोकांची आहे. या लोकांची भाषा ही आहे की एखाद्यानं जर काही वेगळा विचार मांडला तर जावा पाकिस्तानमध्ये, देश सोडून जावा, अशा प्रकारचं बोलण्याची यांची भाषा आहे. यांच्या विरोधात कोणी बोलला तर तो गद्दार, तो पाकिस्तानचा हस्तक, असं बोलण्याची यांची भाषा आहे. पण लक्षात ठेवा की हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र साधू संतांच्या विचारसरणीमध्ये घडलेला महाराष्ट्र आहे. अशा प्रकारे मूळ तत्ववादी विचार, अशा प्रकारे माणसा माणसामध्ये द्वेष निर्माण करणारे विचार या महाराष्ट्रामध्ये ना यापूर्वी कधी रुजले ना या नंतर रुजणार आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेताय पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण तुमच्याकडे आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या बांधावरून जात असताना त्याच्या गवताच्या काडीला जरी धक्का लागला तर याद रखा कोण किती मोठा याचा मुलाहिजा राखला जाणार नाही. आणि आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आला आणि दररोज शेतकरी आत्महत्या करतायत, किड्या मुंग्याप्रमाणे शेतकरी मरतायत, त्यामुळे तुम्हाला तुमचं अंतकरण जळवत नाही. आणि आज तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करतो म्हणताय आणि
नुकताच तुम्ही एक कायदा केलाय की इथून पुढे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर काढायची असेल तर यांची परवानगी घ्यायची, बोर मारायची असेल तर यांची परवानगी घ्यायची, आणि तो मग जर भाजपचा असेल, त्यांच्या मंत्र्याची चिठ्ठी घेऊन आला असेल तरच त्याला जर का विहीर काढायला मिळणार असेल तर हे राज्य कुठलं कुठं चाललेलं आहे? तुम्ही नेमकं काय करायला लागलाय? एका बाजूला तुम्ही सांगताय चंद्रकांत दादा, तुम्ही जुलै महिन्यामध्ये सांगितलं ज्यावेळी मी दुधाचं आंदोलन करत होतो त्यावेळी काय म्हटलं की आमच्या सरकारनं, नरेंद्र मोदी सरकारनं काय केलंय तर या वर्षीच्या उसाला 200 रुपयाची भरघोस अशी FRP वाढवून दिलेली आहे, त्यामुळे राजू शेट्टींना काम राहिलेलं नाही, त्यामुळे त्याचा दुधाच्या प्रश्नाकडे वळलेलं आहे। हे 200 रुपयाची FRP वाढ झालेली आहे का याचा हिशेब द्या, कारण 8.5-9% रिकव्हरीचा बेस तुम्ही 10% केला आणि 10% केल्यानंतर टनाला 144.50 रुपये शेतकऱ्याचा तोटा झाला, वरच्या प्रत्येक 1% रिकव्हरीला 14 रुपयाचा तोटा झाला, म्हणजे 12.5% रिकव्हरीला 186.50 रुपये तोटा झाला, वाढले 200 रुपये आणि तुम्ही तोटा केला 186.50 रुपये, म्हणजे फक्त वाढ मिळाली आम्हाला 13.50 रुपये एवढीच वाढ मिळाली। दुसऱ्या बाजूला आता कारखान्याचा सीझन सुरू होतोय, आता ऊस तोडणी मजुरांचा संप चालू होणार आहे आणि त्यांचा संप त्याच वेळी मिटणार आहे ज्यावेळी त्यांचा वाहतुकीचा तोडणीचा खर्च वाढून मिळेल, तो किमान तडापाठीमुळे 20-25 रुपये वाढवून द्यावा लागणार आहे, म्हणजे तेवढी नेट कपात आमच्या FRP मधून होणार आहे। त्याच वेळी गेल्या ऑक्टोबर मध्ये आणि या ऑक्टोबर मध्ये डिझेलचे असणारे जे बिल आहेत ते जर काढून बघितले तर गेल्या वर्षभरामध्ये डिझेलच्या दरामध्ये 17 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि ही वाढ आज वाहतुकीच्या माध्यमातून आमच्या FRP कपात होणार आहे, म्हणजे तोडणी आणि वाहतुकी वाहतूक ही गेल्या वर्षाच्या तुलनेनं किमान 40 रुपयानं वाढ होणार आहे, तेवढी FRP आमची खाली येणार आहे। आमचा उत्पादन खर्च एकरी 40 टनानं वाढलेला आहे आणि वाढ तुमची दाखवत आहे फक्त 13.5 रुपये, म्हणजे गेल्या वर्षापेक्षा कायद्यानं आम्हाला कमी मिळणार आहे आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्याला भरघोस दिला, हे का केलं? जेवढे जेवढे बुडवे आहेत, जेवढे जेवढे पैसे बुडवणार आहेत, ज्यांनी ज्यांनी FRP थकवलेले आहेत ते सगळेच्या सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसले आहेत आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांना 2000च्या निवडणूक बघा तुम्ही, आज सुद्धा या बुडव्यांना संरक्षण देण्याचं काम राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे यांच्यातच, शेतकऱ्यांना फसवणारे यांच्यातच, आणि मग यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा तोटा करणार आणि वर यांची भाषा काय, तर आम्ही शेतकऱ्यांचं कल्याण करणार आमचं सरकार आहे। अरे तुमचं सरकार कुणाचं आहे आम्ही ओळखलेलं आहे, हे मुनिमाचं सरकार आहे, हे हिशेबात फसवणारं सरकार आहे आणि मला माहिती आहे कधी काळी आम्ही तुमच्या जमिनी कुळ कायद्याने घेतलेल्या होत्या, त्याचा बदला घेण्याचं कारस्थान तुम्ही करताय हे आम्हाला माहिती आहे, पण हे आम्ही चालून देणार नाही, कारण आता आम्ही जागे झालेलो आहोत, माणूस आणि माणूस जागा झालेला आहे आणि मी खर तर माझं प्रमुख भाषण नाही, प्रमुख भाषण धनंजय मुंडेंचं आहे, परंतु मला राहुलाने म्हणून सांगतो, एकच सांगतो की मी एक जाणकार आणि हाडाचा शेतकरी आहे, मला शेतातला तण काढण्यासाठी कुठलं औषध भरावं फवारावं याची चांगली अक्कल आहे। आज राज्याचे कृषी मंत्री असणारे चंद्रकांत दादा यांच्याकडे एक माणूस गेलेला होता, त्यांना म्हटलं राज्यात हुमणीचा थैमान झालेला आहे काय करावं, चंद्रकांत दादा म्हणतात हुमणी म्हणजे काय? आता ज्या माणसाला हुमणी म्हणजे काय माहित नाही तो राज्याचा आपला कृषी मंत्री आहे, आता ह्याच्याबद्दल काय बोलावं, म्हणजे या राज्यामध्ये शेतीची अवस्था काय असेल त्याच्या पलीकडे केंद्रातल्या कृषी मंत्र्याची अवस्था आहे, त्याच्याकडे तुम्ही काही मागायला गेला तर ते म्हणतात सेंद्रिय शेती करा, आता स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही सेंद्रिय शेतीच करत होतो, त्यावेळी रासायनिक खतं नव्हती, औषधं नव्हती, काहीच नव्हतं, त्यावेळी या देशातल्या राज्यकर्त्यांना परदेशामध्ये जाऊन अन्नधान्य मागून आणावं लागत होतं, त्यावेळी लोकसंख्या 40 कोटी होती, अरे देशाला कुठे घेऊन चाललेला आहे, समाजाला कुठे घेऊन चाललेला आहे, आणि तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रवृत्तींना कळत न कळतपणे
मदत करून मी एक मोठा गुन्हा केलेला आहे आणि तो कबूल करायला सुद्धा मला लाज वाटत नाही, कारण चूक झाली तर माणसानं चूक झाली म्हणून सांगावं। होय मुंडे साहेब, गेल्या वेळी आम्ही त्यांना मदत केली। का मदत केली? कारण तुमच्या काकांचं आम्ही ऐकलं, त्यांच्यावर आमची नित्रांत श्रद्धा होती आणि तुमच्या काकांनी आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलेलं होतं। ते जर हयात असते तर आम्हाला निश्चितच पश्चाताप झाला नसता। ते नाहीत म्हणून आज आमच्यावर वेळ आले आणि चोरांच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या गेल्या म्हणून आज आमच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे। पण त्यावेळी तुमचाही पक्ष जरा वेगातच सुटलेला होता, सुसाट सुटलेला होता, त्याला ब्रेक लावणं गरजेचं होतं। पण तुमच्या पक्षाला, तुमच्या आघाडीला ब्रेक लावता लावता गाडी आमच्या अंगावर कधी आली आम्हाला कळालं नाही। पण आता चूक आमच्या लक्षात आलेली आहे। आता असं तण फवारतो, असं तणनाशक फवारतो, असं तणनाशक फवारतो, या महाराष्ट्राच्या शिवारामध्ये कमळ नावाचं तण शिल्लक राहणार नाही, असं तण फवारण्याशिवाय होणार नाही, एवढंच सांगतो। आणि पुन्हा एकदा आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे नारळ, या नारळाला विसरू नका। आणि उद्याच्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी बाकीचं सगळं विसरा। आणि ही बोळापणाची पांढरी आहे, या पांढरीमध्ये क्रांतिकारकांच्या या भूमीमध्ये आपण क्रांतिकारक आहोत, कुणाच्या पुढे नमणारे नाहोत, कुणाच्या पुढे लाचार होणार नाही, अशा पद्धतीनं मतदान करा आणि खऱ्या अर्थानं शिरोळचा स्वाभिमान दाखवा, एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद साहेब। अतिशय